नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तीन मित्रांची गोष्ट। असे तीन मित्र जे लहानपणापासून एकमेकांचे पक्के दोस्त। पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधीही न सोडणारा, प्रत्येक गोष्टीत अव्वल। तर दुसरा मित्र आपला सर्वसामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वगैरे न होणारा, नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा। आणि तिसरा मित्र अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत खोड्या, शाळेत बारा भनगडी करणारा। असे हे तीन मित्र, एक अत्यंत हुशार, एक मध्यम हुशार आणि एक कधीही अभ्यास न करणारा। पण तिघांची मैत्री मात्र इतकी घनिष्ठ की एकमेकांचे ते जिगरी दोस्त। पुढे शाळा संपली, हुशार मित्र जो होता त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही तो अव्वल ठरला। पुढे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षा दिली आणि तो क्लास 1 अधिकारी पदी नियुक्त झाला। पुढे हा अधिकारी चीफ ऑफ इंडियन रेल्वे झाला। तर दुसरा मित्र त्याने शाळेनंतर फिजिक्समध्ये पदवी पूर्ण केली। पुढे काय करायचं प्रश्न होता, प्रशासकीय सेवेत जाण्याचा त्याने प्रयत्न केला। IAS ची परीक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला आणि निवडला गेला। पुढे हा मुलगा पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधिकारी होता त्या खात्याचा हा सर्वोच्च सचिव झाला। तिसरा मित्र तर शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणाच्या फंद्यातच पडला नाही। पुढे त्याने योग्य वेळी योग्य पक्षाकडून निवडणूक लढवली, खासदार झाला आणि नंतर त्याचे पहिले दोन मित्र ज्या खात्यात अधिकारी होते त्या खात्याचा तो कॅबिनेट मिनिस्टर झाला। ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर मित्रांनो ही सत्यकथा आहे। पहिला मित्र अतिशय हुशार, तो म्हणजे कोकण रेल्वेचे शिल्पकार E. राधाकृष्णन, त्यांना मेट्रो मॅन म्हणूनही आपण बोलतो, दिल्ली मेट्रोचे ते CEO आहेत। दुसरा मित्र म्हणजे TN शेषन, अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय IAS ऑफिसर, भारतीय निवडणूक आयोगाचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचवण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे। आणि तिसरा मित्र म्हणजेच KP उन्नीकृष्णन, लोकसभेवर सलग 5 वेळा निवडून गेले, पंतप्रधान VP सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते। तर यातून आपल्याला हे तात्पर्य भेटते, शाळा, शिक्षण, मार्क्स ही फक्त अनेक माध्यमांपैकी अनेक माध्यमं आहेत, उद्दिष्ट नाही। उद्दिष्ट तर खूप मोठी असावी, आपल्या मुलांना ह्या माध्यमांचे गुलाम होऊ देऊ नका, त्यांना त्यांची उद्दिष्ट उंच ठेवायला सांगा आणि जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या।